आहे, परंतु हा कार्यक्रम सफल झाला, सार्थक झाला असं मला तरी वाटत. आणि मग माझी कल्पना आहे की तुम्हा सर्वांची सर्वांचा असेसमेंट हाच असेल. महात्मा गांधी सेंटर फॉर सॅनिटेशन क्लेनलीनेस अँड कम्युनिटी हेल्थ आणि इतर काही संस्थांतर्फे एक स्वच्छ मुंबई फॉर स्वच्छ भारत सप्ताह साजरा करत आहोत. हा 5वा दिवस आहे. उद्या आमचा कार्यक्रम आहे आणि परवा शेवटचा दिवस. तुम्हाला माहित असेल की परवा नोव्हेंबर 19 जागतिक शौचालय दिवस आहे. त्या दिवशी आम्ही एक जनसुनवाई करणार आहोत भोजवाडीच्या त्रिरत्न प्रेरणा मंडळाच्या एक म्युनिसिपल प्लेग्राऊंडवर. आपण सर्वांनी यावं आणि आज इथे जे पथनाट्य झाले किंवा फिल्म दाखवले गेले ते सुद्धा तुम्ही मांडावं अशी माझी विनंती आहे. उद्या 18 तारखेला सफाई कर्मचारी परिषद होणार आहे दादरच्या गुहिनूर हॉलमध्ये स्वामीनारायण मंदिरच्या समोर. आज प्रिया हरळकर आल्या होत्या, काही महिला सफाई कर्मचारी आल्या होत्या. तर सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि शासनासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी ही परिषद होणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि तत्कालीन चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर श्री रत्नाकर गायकवाड उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील मुख्य पाहुणे म्हणून. आणि परवाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ गांधीवादी पूर्व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी जी हे उपस्थित असतील. थोडक्यात आतापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहेत त्याची थोडी माहिती देऊ इच्छितो. हा आता सप्ताह सुरुवात 13 तारखेला झाला. त्या दिवशी ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन तर्फे आमच्या ऑफिसमध्ये एक चिल्ड्रन्स राऊंड टेबल झाला स्वच्छ मुंबई फॉर स्वच्छ भारत. खूपच अर्थपूर्ण असा हा राऊंड टेबल झाला. 14 तारखेला मुंबईच्या 4 प्रमुख हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वच्छतेचा श्रमदान केला आणि तो दिवस जागतिक मधुमेह दिवस असल्यामुळे एक स्वच्छता आणि मधुमेह यांच्यामधला जो एक संबंध आहे हे दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या श्रमदानाच्या मोहिमेत आणि वॉकथॉन म्हणजे सकाळी प्रभात फेरी या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी नागरिक आणि शिक्षक या सर्वांनी भाग घेतला. 15 तारखेला आणि 16 तारखेला महात्मा गांधी सेंटर कोतवाडी इथे एक डिसेंट्रलाइज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीज आणि प्रॅक्टिसेस यावर एक आम्ही प्रदर्शन आणि वर्कशॉप ठेवला होता. या वर्कशॉपला पुष्कळ एनजीओ आले आणि काल अतिरिक्त आयुक्त ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर विकास खारगे आले होते आणि त्यांनी हे सर्व पाहून त्यांनी
अशी एक ग्वाही दिली आणि जी मागणी स्त्री मुक्ती संघटनेची मागणी आहे आणि इतर पुष्कळ संस्थांची मागणी आहे. विकास खारगे जी मला सांगितलं की आम्ही आता डिसेंट्रलाइज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वर आम्ही भर देऊ, सेग्रिगेशन विल बी मेड मॅन्डेटरी आणि आमचा प्रमुख एक उद्देश असा असेल की डम्पिंग ग्राउंड वर जाणारा जो ज्याला आपण कचरा म्हणतो तो कचरा नाही आहे, डम्पिंग ग्राउंड वरचा बर्डन तो जास्तीत जास्त आम्ही कमी करू आणि हे डिसेंट्रलाइज जे रिसायकलिंग प्रोसेसिंग करणार आहे त्या सर्वांना आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. आता ते करतील की नाही हा वेगळा भाग आहे, परंतु असा एक अश्युरन्स कॉर्पोरेशन कडून आलेला आहे, चांगली गोष्ट आहे. काल आम्ही कोतवाडी म्हणजे जो वॉर्ड 92 इथे एक गार्बेज फ्री कॅम्पेन, गार्बेज फ्री वॉर्ड 92 असा एक मोहीम सुरू केलेला आहे. या मोहिमेत महात्मा गांधी सेंटर बरोबर मुंबई फर्स्ट एक ख्यातनाम संस्था आहे, त्या संस्थेचे प्रतिनिधी अश्विनी इथे आहेत. तर 13 तारीख ते 19 तारीख आपले हे जे कार्यक्रम आहेत, आपला उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी मिळून काम करायचं. कारण स्वच्छता हा फक्त टीव्ही समोर झाडू मारणं ह्याच्या हे केल्यामुळे स्वच्छ भारत होणार नाही आहे. प्रश्न खूप गंभीर आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप मल्टी डायमेन्शनल आहे आणि म्हणून या प्रश्नाचे विविध पहलू, विविध डायमेन्शन हे लोकांसमोर आले पाहिजेत, शासनकर्ते आहेत त्यांच्या समोर आले पाहिजेत, म्हणून हे विविध कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. माझी एकच विनंती आहे, आग्रह आहे आणि अपील आहे की आपण सर्वांनी मिळून काम करूया. एकता वी कॅन ओनली विन बाय वर्किंग टुगेदर फ्रेंड्स. वी मे हॅव डिफरन्सेस ऑन सम इश्यू ऑर द अदर, इवन विद इन एन ऑर्गनायझेशन व्हेरी ऑफन पीपल हॅव डिफरन्सेस, परंतु आपण जर एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक त्याच्यात संघर्षात्मक आणि रचनात्मक हे दोन्ही काम करत आपण पुढे गेलो तर मला वाटतं की परिस्थितीमध्ये बदल होईल, यश मिळेल आणि शासनकर्त्यांवर आपण दबाव टाकू शकू. आजचा हा कार्यक्रम खूपच चांगला झालेला आहे. महापौर महोदया आल्या होत्या, त्यांच्या समोर राईट टू पी या संस्थेने जे एक आपली मागणी परत एकदा ठेवलेली आहे, आता परत परत हे ठेवावंच लागेल. यु नो वी कॅनॉट अफोर्ड टू टायर अँड रिटायर. या कामातून आपण मागे गेलो तर हा प्रश्न आणखीन गंभीर होणार आहे. म्हणून आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट राईट टू पी, आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट स्त्री मुक्ती संघटना, आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन that has been part of this collective effort and together we shall overcome. Hum honge kamyab. Dhanyawad.